शिवसेना महिला आघाडीच्या वतीने चिखली साने चौकातील साई मंदिरात महाआरती करण्यात आली आहे. पारंपरिक पेहराव केलेल्या 500 महाराष्ट्रीयन, बंगाली, राजस्थानी, गुजराती महिलांनी महाआरती करत रामनामाचा जप केलाय. तर बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलांनी देखील हाती पंचपाळ घेत महाआरतीत सहभाग घेत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. घंटानादाने सानेचौक परिसर दुमदुमून गेलाय. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सनातन संस्था या हिंदुत्ववादी संघटनांसह शेकडो भाविक या महाआरतीत सहभागी झाले होते. तत्पूर्वी कृष्ण मंदिर ते साई मंदिर दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. राम, लक्ष्मण, सीता अशी वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. शोभायात्रेत अग्रभागी असलेल्या श्रीक्षेत्र आळंदीतील वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाचा निनाद आणि मुखी विठ्ठल विठ्ठल नामाचा अखंड गजर केलाय. गळ्यामध्ये तुळशी माळ, कपाळावर केशरीगंध, हातात टाळ, चिपळ्या मुखी विठुरायाचा आणि मनात राम नामाचं स्मरण करणाऱ्या या वैष्णवांच्या मांदियाळीने वातावरण भारावून गेलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.